गेल्या काही दिवसांपासून राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षांबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। अखेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे, त्यामुळे आता 12वीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर 10वीच्या परीक्षा जून महिन्यात होणार आहेत। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक पार पडली। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते। यावेळी 10वी आणि 12वीच्या परीक्षा घ्यायच्या की नाहीत यावर बराच खल झाला। सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे। परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही, त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणं अवघड होईल असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला। अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलाय। यानंतर वर्षा गायकवाड यांनी एक व्हिडिओ शेअर करून हा निर्णय जाहीर केलाय। नमस्कार, मागील काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। 10वी आणि 12वी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामधला महत्वाचा टप्पा आहे। अगोदरच अभ्यासाचा तणाव, त्यातच रुग्णांची वाढणारी संख्या हाही एक मोठा चिंतेचा विषय झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये परीक्षा कशी द्यायची हा सर्वांसमोर महत्वाचा प्रश्न आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांची शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आज चर्चा झाली आणि आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची सर्वप्रथम महाविकास आघाडीची प्राथमिकता आहे आणि म्हणूनच 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा आहेत त्या पुढे ढकलण्यासंदर्भामधला निर्णय आम्ही घेतलेला आहे। 10वीची परीक्षा सर्वसाधारणपणे जून महिन्यात होईल आणि 12वीची परीक्षा ही मेच्या शेवटी होईल की जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होऊ नये या गोष्टीवर आमचा भर राहील। ही चर्चा करत असताना मधील काळामध्ये सर्व लोकप्रतिनिधी, त्या ठिकाणी असलेले शिक्षक, विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, TCS, गुगल यांनी सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला ज्या सूचना दिल्या होत्या त्या आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितल्या। या व्यतिरिक्त जे इतरही बोर्ड आहेत त्या बोर्डांना सुद्धा आम्ही सांगणार आहोत की राज्य शासनाच्या बोर्डाने जो निर्णय घेतलेला आहे तो आपण इतर बोर्डांनी स्वीकारावा असं सुद्धा आता या ठिकाणी त्यांना सांगण्यात येईल, हे मी आपल्याला नम्रपणे नमूद करू इच्छितो। धन्यवाद। ब्यूरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।